ZP-च्या आणि पंचायत समितीच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत. तुम्ही खरं तर राष्ट्रवादीचं अनेक पदं भूषवलेली आहेत, यापूर्वीसुद्धा प्रदेशाध्यक्षापासून आणि एक मंत्री राहिलेला आहात तुम्ही. कोकणात आम्ही बघतो की राष्ट्रवादी ही खूपच खालावत चाललेली आहे, अगदी सिंधुदुर्गापासून आणि रत्नागिरीत पण. अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही काय आव्हानं ठेवता? खरं तर आम्ही कोकणामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या प्रमाणामध्ये वाढायला पाहिजे तो अजून वाढलेला नाही, गोष्ट खरी आहे. मुंबईमध्ये सुद्धा आम्ही अपेक्षेप्रमाणे वाढू शकलो नाही आणि संपूर्ण कोकणामध्ये आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याकरता खूप संधी असूनसुद्धा आम्ही हा पक्ष वाढवू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. असं आहे की आमचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे हे जसे प्रांताध्यक्ष आहेत तसे ते गेले कित्येक वर्ष संपूर्ण कोकणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या परीनं कोकणामध्ये जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला त्याचंच हे सगळं आज पक्ष वाढल्याचं फळ दिसते. राष्ट्रवादीमध्येच राहून काम करण्यासाठी स्कोप आहे का पार्टीची अवस्था? असं आहे की एखाद्या विषयावर नाराजी व्यक्त करणं, एखाद्या विषयाबद्दल मतभेद असणं किंवा आपलं मत मांडणं म्हणजेच पक्षाला सोडचिठी देणं हा तो अंतिम निर्णय असू शकत नाही. आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे, त्यामुळं लोकशाही आमचा मानणारा पक्ष असल्यामुळं पक्षांतर्गत काही विचार काही मतं मांडण्याचा आम्हाला परिपूर्ण अधिकार हा आमच्या पक्ष नेतृत्वानं दिलेला असल्यामुळं त्याच पातळीवर मी माझी मतं मांडलेली आहेत, यापेक्षा फार मोठी नाराजी माझ्या मनामध्ये नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, चिपळूण.